ज्या पद्धतीने त्यांनी 2.5 वर्ष शेतकऱ्यांचं आणि कोरोनासाठी म्हणून किंवा एक नर्स असतील, डॉक्टर असतील, ह्या सगळ्यांसाठी जी काळजी घेतली, असे कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्राने 2.5 वर्ष पाहिले, तेच आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. आणि आमची तर माझी तर प्रामाणिक अशी इच्छा आहे की त्यांनी फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं नेतृत्व करावं. आम्ही त्यांना पंतप्रधानमधून म्हणूनसुद्धा आम्ही पाहू इच्छितो आणि माझ्यासारख्याच तमाम शिवसैनिकांचीसुद्धा हीच इच्छा असेल. कारण आज देशामध्ये सगळ्यात मोठा जो आश्वासक किंवा आणि विश्वासक जो चेहरा कोणी असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा चेहरा आहे आणि सदैव प्रसन्न. मला हे कळत नाही की फेसबुकवर कोरोनामध्ये सगळं कंट्रोल केलं, चांगलं केलं, देशात नाव झालं, जगात नाव झालं, पण तेवढ्या एका मुद्द्यावर लोक पुन्हा विधानसभेत उद्धव ठाकरेंना मतदान का नाही करणार? जर एखादी व्यक्ती इतकं जे अख्खं जग कोरोना महामारीने जर लढतंय आणि एकीकडे काही लोक स्वतःची गरज भागवण्यासाठी किंवा काहीतरी भूक भागवण्यासाठी वैयक्तिक हां तर ते अशी गद्दारी करतात आणि आमदार पळवतात, कार्यकर्ते पळवतात. तुमच्यात एवढी धमक होती ना, मी अजिबात राज ठाकरे यांचं समर्थन करत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये, परंतु मला त्यांची एक गोष्ट इथं नमूद करून द्याविषयी वाटते. जर तुमच्यामध्ये हिंमत होती आमदार खासदार पळवण्यापेक्षा, तुम्ही राज ठाकरे साहेबांसारखं तुम्ही बाजूला व्हायचं होतं, स्वतःचा पक्ष काढायचा होता आणि स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःचे आमदार खासदार घडवायचे होते. आमचं त्याला काहीच नको होतं. तुम्हाला एवढं सगळं हिंदुत्वाचा टेंभा मिरवायचा होता ना, तेही तुमच्या नकली हिंदुत्वाचा, तर तुम्ही स्वतः पक्ष काढायचा होता आणि स्वतः तुम्ही हिंदुत्वाचं म्हणजे जे तुमचं थोतांड आहे किंवा पांघरुण आहे तर ते महाराष्ट्राच्या समोर आलं असतं, जगाच्या समोर आलं असतं. जे तुम्ही म्हणताय की आमची दखल ही 33 देशांनी घेतली म्हणून, काय तुमची दखल? आता अख्खा महाराष्ट्र नव्हे, अख्खा देश नव्हे, अख्खा जग म्हणतंय की तुम्ही वागणं काही खोटी, जिथून तुम्ही वागणं खाणली त्यांनीसुद्धा तेसुद्धा म्हटले की आम्ही ही त्यांची खरी वागणं का आहेत हे आम्ही दाखवत नाही. मग तुम्ही सगळीकडे म्हणजे खोटाळपणा, थोतांडपणा करायचा. आता मी 2 दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला त्यांची 2 वर्षापूर्वीची मेमरी शेअर केलेली आहे, जे म्हणतात की आम्ही फेसबुक किंवा आम्ही फेसबुक लाईव्ह आम्ही मंत्री नव्हतो म्हणून. तुम्हीच त्यांच्यासोबत फील्डवरती गेलेला आहात जेव्हा त्यांनी म्हणजे पावसाची जी म्हणजे सगळीकडे हाहाकार माजला होता. बघा ते फोटो आहेत, आदिती तटकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ती सगळी उद्धव साहेबांच्यासोबत होती. आज ती आज आमच्यासोबत नाही आहेत. मग तुमचाच मी चेहरा खोटा हा महाराष्ट्राच्या समोर हे दाखवत आहे. आणि जेव्हा म्हणजे कुठल्याच लोकांनी हे काढलं नाही, आंदोलन केलेलं नाही आहेत, आज तुमच्याकडे प्रत्येक व्यक्ती आंदोलन करत आहे. शेतकरी आंदोलन करतो आहे, विद्यार्थी आंदोलन करतो आहे, नर्स आंदोलन करतायत, अंगणवाडी सेविका आंदोलन करतायत, पत्रकार आंदोलन करतायत. तुमच्याच एका पत्रकार भगिनी ह्या आझाद मैदानाला बसलेल्या होत्या अनशन करून. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हा आज आंदोलन करता झालेला आहे असं मी म्हणेल. तुम्हाला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही आहे. आता बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये कितीतरी शेतकरी आहेत. बरं, हिंगोली जिल्ह्यातच याच्या अगोदर शेतकरी स्वतःच्या अवयव विकायला काढले होते. असं उद्धवसाहेब मुख्यमंत्री असं तर झालेलं नाही. प्रत्येक एक व्यक्तीला असं वाटतं की उद्धव ठाकरे, मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते, कॉर्पोरेट सेक्टरची लोक म्हणतात यार हमको उससे उसके पक्ष से कोई लेना देना नहीं है, हमको उससे जो आदमी ने हमारा पूरा जो प्रोटेक्शन किया कोरोना महामारी से, किस तरह से हमें क्या करना है, जो खुद पैनिक नहीं हुआ और हम लोगों को भी पैनिक नहीं होने दिया. हम मुंबई में, हम महाराष्ट्र में कहाँ कहाँ से, अदर स्टेट से हम यहाँ पे आए हैं, लेकिन वो जिनको मराठी समझ में नहीं आती है वो लोग भी जो उसके नीचे जो डिस्क्रिप्शन में इंग्लिश में लिखा जाता था वो हमारे घर वाले पढ़ के हमको बताते थे. मुद्द्यावर सोपी आहे निवडणूक का नाही सोपी? मला सांगा, मी जर एखाद्या संकटामध्ये आहे आणि तुम्ही जर उद्या माझ्यासाठी उभी राहिलात तर मी प्रत्येक वेळी मी म्हणेल की विलासजी माझ्यासाठी उभे होते म्हणून मी विलासजींसाठीच कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांना सपोर्ट करेल म्हणून. आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणखी एक मुद्दा आहे, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना औरंगाबाद हे बरोबर म्हटलंय. त्यांनी काय म्हणाले होते की मी माफी म्हणजे सावरकरांबद्दल त्यांनी बोलले आणि जेव्हा आता ते भाजपमध्ये गेले, जेव्हा ते म्हणजे इकडे होते काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांनी सावरकरांवरती टीका केली. जेव्हा ते तिकडे गेले ते सावरकरांचे, जो माणूस आमच्या मराठवाड्यामध्ये आमच्या इकडचं ह्या बोटावरचा थुका ह्या बोटावर जसं करतात म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जे माणूस स्वतःचे वर्ड चेंज करतो, तो माणूस आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणतो की औरंगाबाद वगैरे. अरे तुम्ही लोक बरं, तुम्हाला एवढंच औरंगाबाद म्हणायचं आहे, जे आदरणीय आंबेडकरजी प्रकाशजी आंबेडकर ते तिथं त्या कबरीवरती जाऊन आले तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत का? कारण तर तुम्हाला त्यांची मतं पाहिजे असतील. पण तुम्हाला जर उद्धव साहेबांनी काहीच नाही केलं तरी तुम्हाला तुमचेच बावनकुळे औरंगजेब जी म्हणतात, हां, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही. उद्धव साहेब तर कधीच म्हटलं नाहीत की कोणाला, कुठल्याच माणसाला म्हटले नाहीत. तुमचेच पंतप्रधान जाऊन जिन्नाच्या कबरीवरती जातात तेव्हा आम्ही त्यांना काय म्हणायचं? आम्ही त्यांना म्हणायचं की औरंगजेब म्हणून, हां का? आम्ही त्यांना म्हणायचं की पाकिस्तानचे सपोर्टर आम्ही म्हणू शकतो, आम्हालाही देवाने तोंड दिलेले आहेत. उद्धव ठाकरे